गाव चलो अभियान अंतर्गत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा गावात मुक्कामी आहेत या दौऱ्यात त्यांनी दलित वस्तीत जाऊन निस्वादे कुटुंबियांच्या घरी भेट घेतली गावात मुक्कामी आल्यानं नागरिकांशी संवाद होतो त्यांचे प्रश्न समजून घेता येतात असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं आपण येणार म्हणून निस्वादे कुटुंबियांनी जी तयारी केली ते बघून फडणवीस भारावून गेले देवेंद्र फडणवीस आणि निस्वादे कुटुंबियांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळेनी संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षात गाव चलो अभियान सुरू आहे या अभियानाअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील पारटसिंगा या गावी मुक्कामी आलेले आहे आपण बघू शकतो की सध्या या त्यांच्या दौऱ्याअंतर्गत ते निस्वादे कुटुंबियाच्या घरी आलेलं आहे आणि इथे तो यश आहे यशने जे चित्र कुश कुशने जे चित्र काढलेलं आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते भेट देत आहे आपण फडणवीस यांना विचारूया साहेब तुमचा दौरा आजपासून सुरू झालेला आहे भारतीय जनता पक्षाचं हे अभियान देश पातळीवर आहे काय उद्देश आहे या पाठीमागचा आहे का आमचे नेते आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी आम्हाला एकच संदेश दिला की आपल्याला शेवटच्या गावापर्यंत आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत जायचं आहे सर्व समाज घटकांमध्ये जायचं आहे आपल्याला सर्वांना एक परिवार म्हणून जोडायचा आहे आपला देश एक परिवार आहे त्यामुळे परिवारातल्या वेगवेगळ्या सदस्यांपर्यंत तुम्ही पोचण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गावात जा सात लाख गावांमध्ये वेगवेगळे पदाधिकारी आणि नेते या ठिकाणी चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये देखील चाळीस हजार गावांमध्ये या ठिकाणी आपले नेते आणि पदाधिकारी चाललेले आहेत त्यामुळे हा एक प्रकारे आपल्याच मोठ्या परिवारात जाण्याचा अशा प्रकारचा उपक्रम आहे निस्वादे कुटुंबी आपण त्यांना विचारूया ताई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या घरी आले काय पहिली प्रतिक्रिया तुमची मला तर खूपच आनंद झाला की आणि मला असं वाटतं की मी खूप नशी नशीबवान आहे की माझ्या घरी एवढे महा मुख्यमंत्री आले त्यांचे माझ्या घरी पाऊल पडले खूप माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे कशा प्रकारे दोन तीन दिवसापासून तयारी होती जेव्हा तुम्हाला कळलं की हे तुमच्या घरी येणार आहेत खूपच म्हणजे असं वाटत होतं की काय आणावं काय करावं असं खूप म्हणजे झोपच लागत नव्हती अशा प्रकारचं वातावरण होतं त्यांनी सांगितलं मला मी नागपूरला असतो त्यांनी सांगितलं दोन दिवस झाले ते झोपले नाही आता काल त्यांनी रात्रभर मॅट लावली या रूमचं आमचं सा उद्घाटन व्हायचं आहे अजून यांच्या हस्ते सरांच्या हस्ते ते उद्घाटन झालं खूप खुशी होत आहे की आता हे नवीन बांधलं आणि सर पहिलं उद्घाटन सरनीच केलं शेवटला प्रश्न यांच्या भावना ऐकून तुम्ही काय बोलाल मला अतिशय समाधान आहे बघा शेवटी हे आमचं कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबात आल्यानंतर आपल्या घरी पाहुणे आले की आनंद होतोच की नाही तसा त्यांचा आनंद आहे आणि मलाही त्यांच्या घरी आल्याचा खूप आनंद आहे आणि सगळ्यात आनंद कुशशी भेटल्याचा मला आहे पाहुणे येण्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती ह्या खरंच म्हणजे एवढं त्यांनी स्वागत केलं के की आम्ही तर काय की साधे आपलं या ठिकाणी येऊन गेलो पण त्यांनी खूप स्वागत केलं एवढी तयारी केली बघा हे मॅट टाकून घेतलं त्यांनी म्हणजे ही देखील किती मोठी गोष्ट आहे एका वेगळ्या घरी आल्यासारखं वाटतं ती भावना आहे शंभर टक्के शंभर टक्के आहे आपल्या परिवारात आल्याचीच भावना आहे बघू शकतो भारतीय जनता पक्षाचा या अभियानाच्या माध्यमातून जो उद्देश आहे तो इथे सफल होताना दिसत आहे आणि लोकांसोबत कनेक्ट होताना ते दिसत आहे आणि कुठेतरी भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते आपल्याला पाहायला मिळत आणि गावच्या लोकांसोबत खेड्यातल्या लोकांसोबत एक नाड जोडण्याचा वेगळा प्रयत्न आपल्याला होताना दिसत आपण जर का बघितलं ना तर कृष्ण जे चित्र काढलं अत्यंत साधं पेनाचं हे चित्र आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांना या गोष्टीचं कौतुक आहे त्यांनी स्वतः हाताने ते चित्र काढलं आणि ते देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून देण्यासाठी त्यांनी ते जे उपक्रम किंवा त्यांनी जे प्रयत्न केला त्याचं फडणवीसांना कौतुक का आहे निश्चितच भारतीय जनता पक्षाचं हे जे अभियान आहे याची संपूर्ण देशामध्ये चर्चा आहे आणि ते का चर्चा आहे ते आपल्याला या घरामध्ये आल्यानंतर आणि यांच्या भेटीनंतर आपल्याला कळतं कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे एबीपी माझा पारट नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट